नमस्कार, बोला। ताई सुरुवातीला मला सांगा की आता या दिवसाचं औचित्य साध या दिवसाचं औचित्य साधून प्रस्तावने दाखल आपण काय सांगाल सुरुवातीला? तुम्हाला माहितीच आहे की जगभरात ज्या स्त्रिया आहेत, ही जी नॅचरल प्रोसेस आहे, मासिक धर्म ज्याला म्हणतो आपण किंवा मेन्सेस इंग्लिश मध्ये म्हणतो, तर हा जो मासिक पाळी आहे ह्याला, ही जरी नॅचरल प्रोसेस असली तरी जगभर त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आणि खूप कमीपणा आणि खूप साऱ्या गैरसमजुती त्याच्यासोबत जोडलेल्या आहेत। त्याच्यामुळे स्त्रियांना खूप प्रॉब्लेम्स, अगदी किशोरवयीनपासून ते अगदी रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रिया ह्याला प्रॉब्लेम्स येतात त्यांना। तर त्यासाठी एका एनजीओनी जर्मनीमध्ये हा दिवस साजरा करण्याचं योजलं 2014 पासून साधारण। तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ह्याबद्दल जोपर्यंत ओपनली सगळ्यांशी बोलणार नाही, डिस्कस करणार नाही, तोपर्यंत ह्याबद्दलचा कमकुवतपणा किंवा कमीपणा हा दूर येणार, म्हणून आपण हा साजरा करतो। अगदी खरं आहे, आणि कसं आहे आता हा अतिशय तरल आणि संवेदनशील विषय आहे, परंतु या संदर्भातील जी काही जागरूकता आहे तर ती आपल्या घरापासून त्याची सुरुवात व्हायला पाहिजे, परंतु संकोच अभावी पाहिजे तो असा निकोप संवाद, एक सशक्त संवाद खऱ्या अर्थानं होत नाही आहे। काही घरांमध्ये हा होती असेल, काही घर नक्कीच त्याला अपवाद असतील, परंतु या संदर्भातली जनजागृती आणि त्याविषयीचे जे काही गैरसमज आहे तर ते दूर करण्या हेतू प्रत्येक आईने आणि आपल्या किशोरींनी काय भूमिका घ्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं मॅडम? प्रथमतः हे सगळ्यांनी जाणून घेणं जरुरी आहे की ही एक नॅचरल प्रोसेस आहे सगळ्यात पहिलं। तर जोपर्यंत आपल्या समाजामध्ये आपल्या किशोरवयीन मुलींना माता ज्या आहेत घरातल्या, त्या त्याच त्यांनाही पहिल्यांदा जाण करून देतात, तर जोपर्यंत हे त्यांच्या मनावर आपण बिंबवत नाही की ही एक नॅचरल प्रोसेस आहे। आणि जसं सांगितलं जातं काही काही जणांना लहानपणी की ना, जर की महिन्यात नाही एक घाण निघून जाते शरीरातलं, बेटा हे काहीच नाही आहे, तर हे असं काही घाण वगैरे नाही आहे। इनफॅक्ट ही गर्भपिशवीची क्षमता आहे रिप्रोड्यूस करायची, म्हणजे आपल्याला जेव्हा मूल व्हायची जी क्षमता आहे तीच ही मूल, म्हणजे फर्टिलायझेशन न झाल्यामुळे ते दरवेळी आपल्या जे गर्भपिशवीचं आवरण आहे ते जे वाढतं मूल तिथे संगोपन करण्यासाठी, तेच महिन्याच्या अखेरीला बिकॉज झालं नाही, प्रेग्नन्सी राहिली नाही म्हणून शेड होतं। तर हे जर आपण त्यांना समजावून दिलं की हा एक नॉर्मल चेंज आहे बॉडीमध्ये जेव्हा की मुली किशोरवयीन अवस्थेत पोहोचतात, तर त्याच्यात असं काही कमीपणा किंवा काहीतरी मोठा आजार झालाय आपल्याला आणि काहीतरी ब्लिडिंग होत आहे, म्हणजे खूप काही मोठं झालं आहे, तर असं काही समजावून द्यायची गरज नाही। तर त्यांना नॅचरलीच आपण सांगू शकतो की हे नॅचरल प्रोसेस आहे। दुसरी घरात तर आई करू शकते, आणि दुसरं म्हणजे शाळा, शाळांमध्ये या मुली जातात। पूर्वी जेव्हा माझ्या आई किंवा माझ्या आजी यांना जर मासिक पाळी साधारण 15-16 वर्षी आली असेल, तर आत्ताच्या मुलींना तुम्ही बघाल तर ती साधारण 6वी-7वीतच यायला लागते, 5वीतही काही काही नाही येते। तर 5वी म्हणजे साधारण त्या 10-11 वर्षाच्या असतात, तर त्यांना तेवढी जरी शारीरिक बदल झाले तरी मानसिकरित्या त्या हा चेंज किती ऍक्सेप्ट करतील, तर त्यांना आपण बऱ्याचशा आया काय करतात, त्यांना घाबरवून देतात की काहीतरी मोठा चेंज झालेला आहे बॉडीमध्ये, आणि काही न सांगता की बाबा आता मुलांसोबत जास्त बोलायचं नाही आणि तुला आता हे त्रास होणार आहे वगैरे असं सांगण्यापेक्षा हा शरीरातला नॉर्मल बदल आहे। जसं ब्रेस्टमध्ये चेंज येतो, शरीरातल्या काय म्हणतो केस येतात ठिकठिकाणी, तर असा हा जर आपण त्यांना समजावून दिला तर त्यांच्या मनात अशी काही भीती राहणार नाही। आणि दुसरं म्हणजे शाळांमध्ये मुलांनाही ते तितकंच शिकवलं पाहिजे, जर मुलांनाही तुम्ही शिकवाल तर ती त्यांची जी एकमेकांना जी घरात सुद्धा किंवा शाळांमध्ये ती एक प्रकारची ते एकमेकांचे एक फुसफुसून एकमेकांशी बोलतात, त्याच्याऐवजी ओपनपणे ते डिस्कस करू शकतात। अगदी अगदी अगदी, आणि खरं म्हणजे आता ही एक अपरिहार्य घटना आहे, आणि जी काही एक सर्जन शक्ती आहे तर ती फक्त आपली स्त्री आणि आपली जी माता आहे, आपण जिला धरती माता म्हणतो, तर या दोघांच्याच ठाई एक सर्जनाचं एक ऋतुचक्र खऱ्या अर्थानं चालत राहते की ज्यातनं नवनिर्मिती होते, तर नवनिर्मिती देणारी ही जी स्त्री आणि ही आपली धरती माता ते आपण आदराने आपल्या जमिनीला सुद्धा आपण माता म्हणतो। तर डॉक्टर, या निमित्तानं मला एक विचारायचा की आता या दिवसातल्या संदर्भात जर बोलायचं झालं तर अनेक गैरसमजुती आपल्या समाजामध्ये आजही आहे, या काळामध्ये स्त्रियांनी विनाकारण कुठल्या वस्तूला हात लावू नये,
कुठल्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ नये. आणि त्यावरून आता नुकत्याच म्हणजे आपण 21व्या शतकात जरी वावरत असतो तर त्यावरून सुद्धा आता भांडणं व्हायला लागली तर महिलांना आता कोर्टात जावं लागतंय स्वतःच्या न्याय हक्कासाठी. तर हा एक एकीकडे आवाजी जग आणि हा प्रचंड विरोधाभास या जागतिकीकरणात आणि आपण शिकल्या चवरलेल्या आणि या आधुनिक युगात सुद्धा म्हणतो तर त्यांच्या डोक्यातले जे काही गैरसमज आहेत शिकल्या समाजातल्या काही लोकांच्या ते कसे दूर करायला पाहिजे आपण. पहिल्यांदा समाज म्हणजे सगळे म्हणजे कोण म्हणजे आपणच आहोत सगळे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट समजायला पाहिजे की तो गेल्या 100 वर्षात जो समाजामध्ये बदल झाला आहे जसं कृष्ण म्हणतो परंपरा ह्या बदलल्या पाहिजेत आत्ताच्या समाजाच्या गरजेप्रमाणे. तर तेव्हाचा जो समाज होता त्याच्या गरजा वेगळ्या होत्या. तेव्हा इतका पुरुष प्रधान समाज होता की स्त्रियांना रेस्ट मिळत नव्हती. त्यांना कायम करायला लागत असे आणि जे काही त्यांचे शारीरिक संबंध होते ते सुद्धा पुरुषांच्या इच्छेनुसार राहायचे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक त्यांना प्रोटेक्टिव्ह म्हणून त्यांना एक संरक्षण म्हणून त्या काळी काही न समजावता समाजाला काही न समजावता धर्मगुरूंनी एक सगळीकडे पसरवून दिलं होतं सगळ्यांना की बाबा जेव्हा मासिक धर्म आहो त्यावेळेला बायकांनी बाहेर बसावं किचन मधली कामं करू नये. त्यांच्याशी घराच्या बाहेरच असल्यामुळे पुरुषांशी संबंध येण्याचाही प्रश्नच येत नाही. आणि एक जगाला एक डिक्लरेशन व्हायचं की बाबा ही मुलगी आता वयात आली आहे आणि आता ती म्हणजे लग्नाला योग्य झाली आहे. तर हे सगळे प्रकार पूर्वी केले जायचे की जेव्हा समाजाच्या गरजाच तशा होत्या. पण जेव्हा आता पुरुष प्रधान इतकी राहिलेली नाहीये तरी गावांमध्ये अजून दिसते. पण जसं आता अर्बन एरियामध्ये सगळेच एज्युकेटेड असतात तर आणि स्त्रियांना इतकी आता जी म्हणजे 90% ज्या स्त्रिया कामं करतायत नोकऱ्या करतायत त्या पूर्वीच्या काळचे जे अगदी श्रमिक कामं असायची जसं विहिरीतलं पाणी काढा शेतावर कामं करा तर अशी कामं जर नसतील तुमची तर रेस्ट अगदी द्यायची बॉडीला काही खूप गरज ड्युरिंग ह्या 3-4 दिवसात काही किंवा 4-5 दिवसात काही राहत नाही. त्यामुळे पहिल्यांदा लोकांना पूर्वीची जी ही ज्या सगळ्या ज्या मिसबिलीफ होत्या किंवा समजुती होत्या त्या का होत्या आणि ते तसे त्यांनी नियम का घातले होते हे आधी समजायला हवं आणि आता त्याच्यात चेंज येणं का जरुरी आहे हेही त्यांना समजणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे देवळात न जाणं या गोष्टीला काही आता म्हणजे त्याला काही तथ्यच नाहीये. जेव्हा हे देवानीच निर्माण केलेलं आहे तेव्हा आता ह्या गोष्टी पाळण्यात काही म्हणजे जर पाळत असतील तर मला वाटत नाही की त्याच्यात काही तथ्य आहे. हो अगदी खरं आहे. आता या संदर्भातली जागृती आता बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जरी होत असली तरी पण आता अनेक गैरसमजुती पोटी काही समाजातली पर्टिक्युलर काही ज्या कम्युनिटीज आहेत तर त्या ठिकाणी आजही या गोष्टीचा काही अंशी पाऊ केला जातो. खरं म्हणजे आता या निमित्ताने का होईना या संदर्भातली जी काही एक शास्त्रशुद्ध आणि वैद्यकीय जी माहिती आहे ती या सगळ्यांपर्यंत जर समजा पोहोचली तर त्यातनं अनेक गैरसमज दूर होतील अशी आशा करायला हरकत नाही. डॉक्टर या निमित्तानं पुन्हा एक प्रश्न डोक्यात येतो आहे की ज्या पद्धतीने आपल्या मध्ये जे काही शारीरिक बदल होतात तर याला तोंड देण्या हेतु तितकेच मानसिक बदल पण होतात आणि हा जो काही 3-4 दिवसाचा कालावधी असतो तर या दरम्यान जे काही मानसिक बदल प्रत्येकच स्त्रीमध्ये होत असते तर या बदलाला त्यांनी कसं सामोरं जायला पाहिजे या संदर्भात काय मार्गदर्शन करायचं. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी येते जसं मी म्हटलं पूर्वी 15व्या 16व्या वर्षी यायची पण आता न्यूट्रिशन इम्प्रूव्ह झालं आहे मुलींचं तर त्याच्यामुळे असं पाहायला मिळतं की मासिक पाळी 11व्या 12व्या वर्षी येते. तर त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपल्याला त्या मुलींना मानसिकरित्या आधी तयार करायला हवंय. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही जर विचाराल तर 4थी 5वीपासूनच खरं आपण मुलींना ह्याची एक शरीरातल्या बदलाची जसं अॅनिमेशन आहे कार्टून्स आहे त्यातनंही आपण मुलींना ह्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो आणि ते एकदा त्यांना छान त्यांच्या बालमनाला पटेल असं आपण जर त्यांना समजावून दिलं तर त्यांना शारीरिक बदल ऑटोमॅटिकली समजतील आणि त्यात असं घाबरण्यासारखं काही नाहीये हे त्यांना पहिल्यांदा समजून घेणं जरुरी आहे. आणि ड्युरिंग पिरियड मी असं पाहते बरेच जण त्यांना इतकं त्यांना घाबरवलेलं असतं किंवा एक थोडेफार तर चेंजेस होतात ज्याच्यामुळे पोटामध्ये ओटीपोटामध्ये थोडंसं दुखणं हे नॉर्मली थोड्याफार प्रमाणात राहतंच ड्युरिंग कारण त्याच्यात आपले हॉर्मोन्स जे चेंजेस होतात जे लेवल्स वाढतात त्याच्यामुळे थोडाफार दुखणं थोडंसं ताप आल्यासारखं वाटणं उलटी वाटणं
डोकं दुखणं हे सगळे प्रकार होतात. त्याच्यामुळे मुलींचं शाळांमध्ये असं होऊ शकतं की कॉन्सन्ट्रेशन नाही होत, पोटात दुखत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना एक आधीपासून कल्पना देणं जरुरी आहे. खूप त्रास होत असेल तर नक्कीच त्यांनी डॉक्टरांना दाखवायला हवं. आणि जसं एखाद्याला मायग्रेन असतं, एखाद्याला दुसरे प्रॉब्लेम असतात, तर तेव्हा आपण ती तेवढ्यापुरती आपण गोळ्याही त्यांना देऊ शकतो. पण मासिक धर्म आला किंवा मासिक पाळीमुळे मला पोटात दुखतंय तर मी परीक्षा नाही देणार, किंवा त्याला कारण करून बसणं कि बाबा मला वाळी आहे तर मला आता परीक्षा द्यायची नाही आहे, किंवा मला स्पोर्ट्स खेळायचे नाही आहेत, किंवा ही जी कारण मुलींनीही त्याला आपला कमीपणा करणं हे चुकीचं आहे. आणि ही कारण पूर्ण आयुष्यभर, साधारण 30-31 वर्ष तरी मुलींसोबत ही राहणार आहे, बायकांसोबत प्रोसेस तर दर महिन्याला येणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्यांना समजावून देणं खूप जरुरी आहे की ह्या गोष्टीला आपल्या शरीराचा हा एक काय म्हणतात त्याला भाग आहे, आणि आपल्याला ह्याला सोबत घेऊन चालायचं आहे, आणि त्यांना कमीपणा कधीच न करता इट इज अ नॅचरल प्रोसेस हे त्यांना समजावून दिलं तर मोस्टली त्यांचे प्रॉब्लेम दूर होतील. नक्कीच नक्कीच. आता आपल्या घरामधल्या ज्या किशोरी आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, तर आता वेगवेगळ्या वयोगटातील समस्या वेगवेगळ्या असतात, तर या संदर्भात त्यांनी डॉक्टरांचा कुठला सल्ला घ्यायला पाहिजे? किशोरवयीन मुलींना शक्यतो मेन प्रॉब्लेम जी असते ती म्हणजे मासिक पाळी जास्त जाणे, किंवा म्हणजे रक्तस्त्राव जास्त होणे, किंवा इरेग्युलरली येणे. जे नॉर्मली नॉर्मल असं असतं की एव्हरी 28-30 डेज किंवा 28-30 दिवसांमध्ये, जास्तीत जास्त 30-32 दिवसांमध्ये दरवेळी पाळी येते, आणि आली की ती मग 4-5 दिवस रक्तस्त्राव राहतो. तर काही काहींना सुरुवातीला, कारण आपली बॉडी फुल्ली मॅच्युअर झालेली नसते, त्याचा जो कंट्रोल आहे जो गर्भाशयावरचा आणि अंडाशयावरचा, हा ब्रेन कडून असतो, तर त्याच्यामुळे तो जो मॅच्युअर न झाल्यामुळे पूर्ण इनिशियली म्हणजे तो पहिले 2-3 वर्ष असं होऊ शकतं की त्यांची पाळी रेग्युलर नाही येणार, किंवा रेग्युलर जरी आली तरी रक्तस्त्राव जास्त होऊ शकतो. तर हे सगळे आधीच त्यांना समजावून देणं जरुरी आहे, त्यांना आणि त्यांच्या फॅमिली मला आईला हे समजावून देणं जरुरी आहे. त्यांचा रक्तस्राव आता होणं सुरू झाल्यामुळे त्यांचं न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करणं खूप जरुरी आहे, त्यामुळे त्यांना लोहयुक्त पदार्थ खायला हवेत त्यांनी, आणि ज्याने की त्यांचं हिमोग्लोबिन कमी होणार नाही ही गोष्ट पाहायला हवी. काही काहींना हे हॉर्मोन्स जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये काही काहींना त्याला तारुण्य पिटिका आपण म्हणतो किंवा पिंपल्स, तर पिंपल्स येतात, तर हे सगळे प्रॉब्लेम्सही होतात, तेही त्यांना एक्सप्लेन करणं जरुरी आहे. तर ह्या वयामध्ये किशोरवयीन मुलींना तर खूपच काळजी त्यांनी घ्यायला हवी की त्यांनी पाणी भरपूर प्यायला हवं. जेव्हा मासिक पाळी सुरू हवी होत असते तेव्हा ज्यूस लिक्विड त्यांनी जास्त घ्यायला हवे, आणि न्यूट्रिशनचा खूप त्यांना म्हणजे काळजी त्यांनी हव्यात घ्यावी, कारण का न्यूट्रिशननी पण हे ॲक्ने पिंपल्स जे म्हणतो आपण तेही वाढतात. आणि इरेग्युलर जर पाळी असेल, पाळी इरेग्युलर येणं किंवा रक्तस्राव जास्त होणं, खूप दुखणं मासिक पाळीमध्ये, असे जर काही प्रकार असतील तर त्यांनी नक्कीच स्त्रीरोग तज्ञांना किंवा त्यांच्या जनरल फिजिशियनना भेटणं जरुरी आहे. या दिवसाचं औचित्य साधून डॉक्टर आपण सर्व आपल्या महिलांना आणि त्याचप्रमाणे या मुलाखतीच्या या संवादाच्या निमित्तानं आपला आवाज अनेक श्रोता मंडळी सुद्धा ऐकत आहेत, तर या ठिकाणी मी आवर्जून विनंती करेल आपल्याला की आपण महिलांना तर नक्कीच संदेश द्या, परंतु आपल्या घरातील जे लोक आहेत, त्यांची माणसं आहेत, तर त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा या दिवसाच्या निमित्तानं काउन्सिलिंग, समुपदेशन आणि जे काही गैरसमज जर त्यांच्या डोक्यात साधलेले असतील तर ते सुद्धा दूर व्हावेत आणि एक चांगला सशक्त आणि निकोप संवाद या घरामध्ये व्हावा आणि सगळ्या घरातल्या सदस्यांनी खऱ्या अर्थानं एका निकोप संवादाला सुरुवात करून या संदर्भातली जी काही एक नॅचरल प्रोसेस आहे तर तिला तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारावं, यासाठी शेवटी जाता जाता डॉक्टर आपण काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? त्याआधी मी एक गोष्ट सांगू का? एक म्हणजे हे जे मेन्स्ट्रुअल हायजीन डे आपण सेलिब्रेट करतो आहे त्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्या पाळीच्या दिवसांमध्ये काय हायजीन आपल्याला मुलींनी घ्यायला हवी किंवा बायकांनी घ्यायला हवी. तर मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे बेसिकली स्वच्छता. तर ह्या 4-5 दिवसांमध्ये स्त्रियांना 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम काळजी घ्यायची आहे. एक म्हणजे कुठल्या प्रकारचं साधन त्या वापरतात रक्तस्राव सोप करण्यासाठी, एक म्हणजे आपल्याकडे सॅनिटरी पॅड्स असतात, घरगुती बायका कपडा वापरू शकतात जो की स्वच्छ आणि धुतलेला राहील, किंवा मेन्स्ट्रुअल कप्स येतात आजकाल. आणि दुसरं म्हणजे
टॅम्पोन्स पण येतात, तर हे सगळे कुठलीही गोष्ट त्या वापरू शकतात. पण एक साधारण 6 ते 7 तासांनी किंवा 8-1 तासांनी ते बदलणं फार जरुरी आहे. कारण जे ब्लड असतं, जे रक्त असतं, ते विषाणूंसाठी आणि म्हणजे जर्म्स आपण ज्याला म्हणतो, बॅक्टेरिया ज्याला म्हणतो, ते खूप लवकर त्याच्यात ग्रो होतात. त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक, जेव्हा ते शरीराला आपण वापरतो तेव्हा गर्भाशयामध्येही इन्फेक्शन होण्याचा चान्स असतो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा वापरल्यावर मुली किंवा बायका त्याला बाहेर फेकतात तेव्हा त्यांनी त्याला पेपरमध्ये बांधून नेहमी फेकायला हवं, स्पेशली शाळेत जाणाऱ्या मुली आणि ऑफिसला जाणाऱ्या मुली. दुसरी गोष्ट, त्यांनी टॉयलेटमध्ये त्याला कधीच फ्लश करू नये. तर ह्या 2-3 गोष्टी त्यांनी खूप महत्वाच्या काळजीने पाहायला हवं. आणि तेव्हा गर्भपिशवीचं आतून योनिमार्गातून गर्भपिशवीचं तोंडही उघडं असतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन लवकर होण्याचे चान्सेस ड्युरिंग पिरियड असतात. पण ह्या सगळ्या जर काळजी घेतल्या तर मोस्टली कोणाला इन्फेक्शन व्हायचं कारण नाही. आणि दुसरं म्हणजे ती जागाही स्वच्छ ठेवणं पाळीच्या दिवशी खूप जरुरी आहे. तर त्याला नॉर्मल पाण्यानेही धुवू शकतात. आजकाल वेगळे वेगळे वॉशेस अवेलेबल आहेत, तेही वापरू शकतात त्या. पण ओव्हरऑल पाणी, नॉर्मल आपलं पाणी इज मोर दॅन इनफ. त्याच्यानेही चांगली काळजी आपल्याला घेता येऊ शकते. तर हे खूप महत्वाचं आहे पर्टिक्युलरली आज आपण जे मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणतोय त्याच्यासाठी. आणि तुम्ही म्हटलं होतं आता पुरुषांबद्दल, तर मला आठवत आहे की थोडे दिवसापूर्वी मी माझ्या मुलासोबतच गेले होते एका शॉपमध्ये. तर त्यांनी पाहिलं तो साधारण 9वी-10वीत आहे. त्याला खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे शाळांत की अजूनही त्या काळ्या बॅग्समध्ये बांधून किंवा पेपरामध्ये बांधून सॅनिटरी नॅपकिन्स मुलींना दिल्या जातात, मेडिकल स्टोअर असो किंवा जनरल स्टोअर असो. तर त्यांनी म्हणजे असं आपल्याला उगीच वाटतंय की यंगर जनरेशनला माहिती नाही आहे वगैरे असं. तर आता आपल्या जनरेशनलाच हे बदलायला हवंय. त्यांना ऑलरेडी शाळा आणि खूप चांगली गोष्ट आहे ही, वर्ध्यामध्ये, वर्धेला किंवा सगळ्या शहरांमध्ये आजकाल गायनेकोलॉजिस्ट प्रयोग सध्या जाऊन सगळ्यांचं अवेअरनेस करत आहेत अडॉलसंट मुलींचं. तर सगळ्यांना शाळांमध्ये तर 8वी-9वीच्या पुस्तकांमध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर समाज म्हणजे कोण? आपणच त्यांचे आई वडील आहोत. तर आपण जोपर्यंत बदलणार नाही, आपल्या घरातले जेव्हा वडील किंवा भाऊ त्याला किंवा आई आणि मुलगी जेव्हा चौघं बसून त्याला डिस्कस करणार नाही, तोपर्यंत जेव्हा आपण असं म्हणतो ना की काळी आता हिला ही वयात आली आहे मुलगी, हिला आपण शिकवायला हवं. तर मला असं वाटतं की जर घरातले सगळेच एकत्र बसले, म्हणजे तो मुलगाही घरातला जो मोठा भाऊ असेल किंवा त्याच वयाचा असेल, अगदीच लहान असेल तर प्रश्नच येत नाही, पण जर त्याच्या ज्ञानात येऊ शकतं अशा वयातला असेल तर सगळ्यांनी एकत्र बसूनच त्या गोष्टी डिस्कस कराव्यात. तेव्हा कुठे हा एक म्हणजे त्याच्यात काही आपल्याला कमीपणा किंवा हे लाज वाटण्यासारखं राहणार नाही. तर सगळ्यांनी मला असं वाटतं एकत्र फॅमिलीमध्ये हा मॅटर डिस्कस करावा आणि त्याच्यात लाज वाटण्यासारखं काही ठेवलं नाही तर खूप से प्रॉब्लेम सॉल्व होतो. अगदी अगदी खरं आहे डॉक्टर. आणि खरं म्हणजे आपण फारच तार्किक, शास्त्रशुद्ध आणि ज्या वैद्यकीय भाषेत या सगळ्या विषयाला परिभाषित केलं त्याबद्दल रेडिओ वर्धा 90.8 FM वगैरे आपले मनापासून आभार मानतो. या ठिकाणी या संवादाला विराम देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नमस्कार. माझ्यातर्फे आणि ABBRH आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट तर्फे मी तुमचेही आभार मानते फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच.